विलास बड़े या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 7 वाजलेत बुलेटिनच्या सुरुवातीलाच। राज्यातल्या ग्रामीण भागासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, सरपंचांची थेट निवड जी आहे ती रद्द करणारं ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आज विधिमंडळात मंजूर करण्यात आलं। विधानसभा आणि विधान परिषदेत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलंय। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ठाकरे सरकारनं आता रद्द केलाय। सरपंचाची थेट निवडणूक रद्द करण्यासाठी राज्यपालांनी अध्यादेश काढायला नकार दिला होता, त्यामुळे सरकारनं आज ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर करत आपली एक भूमिका घेतली आहे। राज्य सरकारनं तत्कालीन फडणवीस सरकारचा थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द केलाय। विधानसभा आणि विधान परिषदेत ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। तत्कालीन फडणवीस सरकारनं नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता। त्या निर्णयाचा भाजपला मोठा फायदाही झाला, त्यामुळे सरपंचही थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतला होता। मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लोकप्रिय निर्णय घ्यायला सुरुवात केली। त्याचाच एक भाग म्हणून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केला होता। त्याला भाजपनेही विरोध केला। जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही अशा तक्रारी आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्टही केलं होतं। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला। मात्र कोश्यारी यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत होती। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचं विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलं, त्याला आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलं। आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे। सदस्य एका विचाराची निवडून येतात आणि सरपंच एका विचाराचा निवडून येतो। अनेक गावांमध्ये विकास कामावर फार मोठे दुष्परिणाम होतात आणि म्हणून हा निर्णय आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला। आम्ही अध्यादेशासाठी राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवलं। राज्यपाल महोदयांनी विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असल्यामुळं त्यांनी परत पाठवलं आणि आज आम्ही दोन्ही सभागृहात संमत केलं। त्याचं कारण असं की 1500 ग्राममध्ये निवडणुका लागलेल्या होत्या, त्याची प्रक्रिया सुरू झालेली होती, तर ते प्रक्रिया जर पुढे गेली असती तर कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असत्या। भाजपसह विरोधकांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे। सरकार निवडणुकीला घाबरत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। घाई गर्दीत या ठिकाणी विधेयक आणलं गेलं त्याचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतो, कारण राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रोग्राम सुद्धा निवडणूक आयोगानं लावलेला आहे आणि मग निवडणूक आयोगानं प्रोग्राम लावलेला असताना सुद्धा हे विधेयक आणण्याची घाई केवळ राजकीय सूड भावनेतनच हे सरकार करत असल्याचा स्पष्टपणे झालेला आहे। गावातली ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, मार्केट कमिटी असो, जिल्हा परिषद असो, ह्या आमच्या जहागिऱ्या आहेत आणि ह्या जहागिऱ्या आम्ही आर्थिक बळावरतीच टिकू शकतो आणि टिकवणार। या भूमिकेतून खऱ्या अर्थानं थेट सरपंच पदाची जी निवड करण्याचा जो कायदा पूर्वीचा होता तो रद्द केलेला आहे आणि आम्ही या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो। महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून सरकार आणि विरोधक यांच्यात संघर्ष पेटलाय। आता तत्कालीन फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केल्यानं पुन्हा एकदा दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्लाबोल होणार हे आता स्पष्ट झालंय। विवेक कुलकर्णी आणि प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, मुंबई। दरम्यान सरकारनं ज्या घाईघाईनं हे विधेयक मंजूर केलं त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। या ठिकाणी ग्रामविकास विभागाने जो कायदा मंजूर करून घेतला आणि विधान परिषदेत तर कायद्याचं प्रारूपही नव्हतं, सूचनाही नव्हती, इतक्या घाईघाईने 1 महिन्याचं अधिवेशन असताना अशा प्रकारचा कायदा नियमबाह्य पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आला, त्याही विरोधात आम्ही माननीय राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे आणि राज्यपालांना विनंती केली आहे की नियमाने कारवाई झाली पाहिजे।
माफीमध्ये अन्याय झाला असा आरोप करणारी शेतकऱ्यांनी लिहिलेली 55,000 पत्र राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत. कोल्हापूर विभागातून 12 दिवसात 55,000 पत्र प्राप्त झाली आहेत आणि ही सगळी पत्र घेऊन समरजीत सिंग घाटगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांना ती पत्र सादर केली. कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंग घाटगे यांनी कर्जमाफीत अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ताक्षरात राज्यपालांना पत्र लिहिण्याचं आवाहन केलं होतं. त्या याद्यांमध्ये 25-30% लोक हे कर्जमाफीला पात्र ठरत नाही आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर आता मला राजेंनी जी माहिती दिली त्यात 2 गावांमध्ये मिळून 208 केवळ शेतकरी पात्र झालेले आहेत. आज जी पत्र या ठिकाणी दिली आहेत त्यातल्या काही शेतकऱ्यांनी तर स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून माननीय राज्यपाल महोदयांना दिलंय. मेडिकली मीही चेक करून घेतलं, हे रक्ताचेच पत्र आहेत. याच्यामध्ये या लोकांनी आपली व्यथा याच्यामध्ये मांडली आहे. नाव यामध्ये कोणी आपला उल्लेख केला नाही आहे. हेही पत्रांची कॉपी आम्ही माननीय राज्यपाल साहेबांना दाखवली आणि आज या मीडियातर्फे आमचं सगळ्यांना आव्हान आहे की या अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफी व्हायचा एक अध्यादेश ह्या सरकारने काढावा. सरकारच्या विरोधात भाजपनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. 7/12 कोरा करा आणि महिलांची सुरक्षा या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी भाजपनं आज राज्यभर आंदोलन केलं. राज्यातील 400 तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भाजपनं आंदोलन केलं. या आंदोलनात भाजपचे बडे नेते सुद्धा सहभागी झालेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं. उद्धवजी, तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं तरीही अजून संपूर्ण कर्जमाफी झाली नाही याची आठवण फडणवीसांनी करून दिली तर चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. की ज्या सरकारबद्दल असं म्हटलं जातं आज वो हुए मशहूर जो कभी काबिल न थे, आज वो हुए मशहूर जो कभी काबिल न थे और मंजिले मिली उनको जो दौड़ में शामिल न थे, अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हे जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका पहिल्या दिवशीपासून या सरकारने सुरू केली. सुधीर भाऊंनी सांगितलं, दादांनी सांगितलं, प्रवीण दरेकरांनी सांगितलं, आशिष शेलारांनी सांगितलं. या ठिकाणी कशा प्रकारे वचनभंग झाला, विश्वासघात झाला. अरे आमच्या विश्वासघाताचं सोडून द्या, आम्ही तर लढणारे लोक आहोत. पुन्हा एकदा मैदानात जाऊ आणि लढून या ठिकाणी आपलं राज्य मिळवू. जेव्हा कर्जमुक्ती झालेली, जी काही फसवी कर्जमुक्ती झाली आपण बघितलं असेल, ती अजूनही स्कीम चाललेली, आता ती बंद करायला लागली. मग टाइम बाउंड का नव्हती? जेव्हा शेतकऱ्यांनी तुम्ही बघितलं हेलपट्या मारायला लावल्या, त्यांनी कितीतरी वेळा बायका पोरांसोबत त्यांचे आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुम्ही जसं एनआरसी वगैरेसाठी लोकांना रांगेतलं होतं, डिमॉनिटायझेशनसाठी रांगेतलं होतं, तसंच तुम्हाला शेतकऱ्यांना पण रांगेत लावायचं आहे. एकंदर भाजपला हीच सवय लागलेली की आत काम नाही होऊ द्यायचं आणि बाहेर जे विषय चांगले होत आहेत त्याला विरोध करायचा. त्यावेळेसची कर्जमाफी जी होती ती कर्जमाफीची माहिती मिळवताना यांना 7 महिने लागले आणि त्याच्यामध्ये 65 नॉर्म्स होते. आम्ही आमचं सरकार आल्यानंतर, नवीन सरकार आल्यानंतर 2 महिन्यामध्ये पूर्ण माहिती मागवली. एकही नॉर्म्स नाही, डायरेक्ट आधार कार्डची लिंकिंग आहे. काल यांनी पाहिलं नाही का 18,000 शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कर्जमाफीचा जो दाखला मिळाला त्यांच्या हातामध्ये नीलचा, किती प्रसन्न होते. अहो 3 वर्ष हे कर्जमाफी करू शकले नाही, उलटा चोर कोतवाल कुदाटे हे धंदे यांनी बंद करावे. 2 महिन्यामध्ये केवळ 15,000 शेतकऱ्यांची यादी ही काल त्यांनी लावली. म्हणजे साधारणपणे आपण जर हिशोब लावला तर महिन्याला 7,500 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा एक रेकॉर्ड यांनी केलाय. आणि याच गतीने जर कर्जमाफी द्यायची ठरली तर ते जो दावा करतायत 35 लाख लोकांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत, त्याला कदाचित या गतीनं 400 महिन्यांपेक्षा जास्त महिने लागतील. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात.
भारतीय जनता पक्षाने आंदोलन करण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण कालपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेला शुभारंभ झालेला आहे. आता काल ते पायरीवर बसल्यावर आम्हाला आमचे दिवस आठवले, तर घोषणा देताना कसे कसे कोरडे व्हायचे, मग कोण गोळ्या द्यायचं, कोण काय करायचं, असल्या सगळ्या गोष्टी होतात. महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासाच्या करता महाविकास आघाडीचं सरकार काम करतंय. पुढं कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारची आंदोलनं करता करावी लागणार नाही अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. समृद्धी महामार्ग घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर या प्रकरणात कर्ज घेतलंय याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असं स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. ही चौकशी अधिसूचना प्रकाशित व्हायच्या आधी कुणालाही माहिती होती त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचे सर्व 7-12 पुरावे मुख्यमंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आम्ही दिले होते, त्याची माहिती झाली पाहिजे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि माझी सरकारला मागणी आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेल्या चौकशीचा अहवाल जनतेला सादर करावा आणि त्यामध्ये आधी का नंतर हा जो घोळ करण्यात आलेला आहे त्याबद्दलची स्पष्टता निर्माण झाली पाहिजे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता 1 एप्रिलपासून तुमचा प्रवास महागणार आहे. 1 एप्रिलपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा टोल 40 रुपयांनी महागणार आहे, म्हणजे कार चालकांना आता 230 रुपयांऐवजी 270 रुपये टोल भरावा लागेल. त्याचप्रमाणे मिनी बस अवजड वाहनांचे टोलसुद्धा 1 एप्रिलपासून वाढलेत. पण मुद्दा असा आहे की एक्सप्रेस वेवर प्रवाशांना तेवढ्या सुविधा मिळणार आहेत का, सुरक्षेचे तितके उपाय केले जाणार आहेत का, अपघातग्रस्तांसाठी रुग्णालय उभारण्याचं आश्वासन पूर्ण होणार आहे का, कारण सोयी वाढणार नसतील तर जादा टोल कशासाठी द्यायचा हा सवाल कारचालक विचारत आहेत. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारने शब्द दिला होता संपूर्ण राज्य आम्ही टोलमुक्त करू. आणि अनेक वेळा माननीय गडकरी साहेबांकडे जेव्हा आम्ही फॉलोअप केला तेव्हा त्यांचं मत थोडंसं वेगळं होतं या बाबतीत. त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्याच सरकारमध्ये हा जो संभ्रम किंवा त्यावेळीसही होता आणि आज एक विरोधात आहेत पण गडकरी साहेब दिल्लीत आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप मी स्वतः गडकरी साहेबांकडे करणार आहे. आणि अर्थातच त्या फसवणूक सरकारचं आणखीन एक गोष्ट आज लोकांच्या समोर आली. आर्थिक परिस्थिती असेल, त्याच्यातून जे काही करार आपला त्या लोकांबरोबर झाला असेल, तर अशा प्रकारे अनेक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेल. पण तिथे जे मिडल क्लास असतात, सर्वसामान्य लोक असतात, जे स्वतःची गाडी घेऊन तिथे जात असतील, नाहीतर बसेस असतील ज्याच्यामुळे एकदम साधी माणसं ट्रॅव्हल करतात, त्यांच्या तिकीटवर जर त्याचा परिणाम होतच असेल तर मग अशा गोष्टी कधीकधी न घडलेल्या जास्त योग्य. पण तरीसुद्धा तिथे जे परिवहन मंत्री असतील आणि PWD मंत्री असतील त्याच्यावर योग्य असा निर्णय घेतील असं माझ्यासारख्याला वाटतं. वाळेगाव साखर कारखान्यावर अजित पवार यांनी पुन्हा एकदा पकड मिळवली आहे, कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनलला 16 जागा मिळाल्यात. त्यामुळे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला मोठा धक्का बसलाय. गेल्या वर्षी हा कारखाना अजित पवार यांच्या हातातून निसटला होता. अजित पवारांच्या आवाहनाला सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला आणि कौल त्यांच्या बाजूने टाकला. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार यांचं जंगी मिरवणुकीनं स्वागत केलं जाणार. 21 जागांची निवडणूक होती, त्याच्यातल्या 16 जागा आमच्या निवडून आल्या, 5 जागा विरोधकांच्या निवडून आल्या. पण क्रॉस वोटिंग खूप झालं, त्याच्यामध्ये थोडंसं सिंगल वोटिंग झालं. 5 वर्ष आता अतिशय चांगल्या प्रकारे काटकसरीनं कारखाना चालून जी परंपरा आहे चांगल्यातला चांगला भाव द्यायची, सभासदांना वेळेमध्ये त्यांचा ऊस नेण्याची आणि कुठलंही राजकारण साखर कारखान्यामध्ये न आणण्याची, ह्या सगळ्या गोष्टी मनापासून पाळण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी करतील. उशिरा गाळप व्हायचं त्याच्यामुळे शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे लोकांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि ते लोकांना पटलं आणि त्या
अनुषंगानेच तिथं निर्णय हा राष्ट्रवादीच्या बाजूने लागलेला आपण सर्वांनी बघितला. पण आपलं वर्चस्व त्या ठिकाणी राहावं याचा कधीच प्रयत्न करत नसतो. पण एवढंच होतं की आपल्या विचाराची लोकं त्या ठिकाणी असतील तर मग लोकांच्या हिताचे काही निर्णय आपल्याला सहजपणे घेता येत असतात. काही विषय जर आपल्याला मांडायचा असो सहजपणे मांडता येत असतो. म्हणून अशा संस्था ह्या महत्त्वाच्या असतात. पण याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर इतर काही बातम्या कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाचं आमिष दाखवून एका कुटुंबातील 5 मुलींचं एका भोंदू बाबानं लैंगिक शोषण केल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात हा सगळा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपी भोंदू बाबाला बेड्या ठोकल्यात. पुत्रप्राप्तीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार, गुप्तधनाचं आमिष दाखवून घरात अघोरी पूजा. पुण्यातील भोंदू बाबाचा अखेर पर्दाफाश. बुरख्याड चेहरा लपवलेल्या भोंदू बाबा सोमनाथ चव्हाणच्या कारनाम्याचा अखेर पर्दाफाश झालाय. त्याचा कारनामा ऐकून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यानं गुन्हाच तसा केलाय. एका कुटुंबातील 5 मुलींचं त्यानं लैंगिक शोषण केलंय. अवघा महाराष्ट्र हादरून सोडणारी ही घटना पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. पीडित कुटुंबात 5 मुली असून पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाचं आमिष दाखवून त्यानं हे सैतानी कृत्य केलंय. भोंदू बाबाने घरामध्ये करणी केलेली आहे. पुत्रप्राप्ती त्यामुळे होत नाही, गुप्तधन मिळेल आणि तुमच्या जीवाला धोका आहे. अशा पद्धतीने या फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना घाबरवून त्या ठिकाणी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाच्या लोभापायी पीडित कुटुंब भोंदू सोमनाथ चव्हाणच्या आमिषाला बळी पडलं. तो पीडित कुटुंबाच्या घरी मध्यरात्री अघोरी पूजा करायचा. त्या पूजेदरम्यान तो त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतके धक्कादायक की तो ज्या प्रकारे अघोरी अनिष्ट प्रथांचा अवलंब करायचा की त्या मुलींना नग्न झोपवायचा कपड्यावरती एका, त्यांच्या अंगावरती लिंबू पिळायचा, तो संपूर्ण अंगाला लिंबूचा रस सोडायचा. गेल्या वर्षभर हा नराधम त्या 5 मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. जीवाच्या भीतीनं त्या असहाय मुली त्याचा अत्याचार सहन करत होत्या. कारण कुणी या प्रकरणाची वाच्यता केल्यास जादूटोणा करून पीडित कुटुंबाला संपवण्याची धमकी त्यानं दिली होती. एकाच कुटुंबातल्या इतक्या लोकांच्या इतक्या लोकांवर अत्याचार झालेले आहेत आणि आर्थिक, शारीरिक, मानसिक, लैंगिक सगळ्याच पद्धतीचे गुन्हे ह्या आरोपीने केलेले आहेत. गुप्तधन, करणी आणि पुत्रप्राप्तीचं आमिष दाखवून भोंदू सोमनाथ चव्हाणनं त्या कुटुंबाकडून तब्बल 3,25,000 रुपये उकळले. तसंच पीडित कुटुंबातील एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं. मात्र त्यानंतर त्याचं खरं रूप पीडित कुटुंबाला कळलं आणि त्याच्या अघोरी कृत्याचा पर्दाफाश झाला. वैभव सोनवणेसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड, पुणे. तेव्हा या वासनांध नराधमाला बेड्या ठोकायलाच हव्यात आणि त्याला कायद्यानं शिक्षा द्यायलाच हवी. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. कारण आजच्या दिवशी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान तब्बल 3 अब्ज डॉलर इतक्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. अहमदाबादमधील भव्य स्वागतानंतर आजचा दिवस धोरणात्मक निर्णय घेण्याचा होता. सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नीसह ते उपस्थित होते. याचवेळी त्यांना राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दरम्यान यानंतर ट्रम्प यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. मुलुक महाराष्ट्रमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातम्यांची सुरुवात महत्वाच्या बातमीनं. शेतकऱ्यांनी लिहिलेली वेगवेगळ्या मागण्यांची 60,000+ अधिकची पत्रं भाजपनं राज्यपालांकडे सुपूर्द केली आहेत. यामध्ये काही शेतकऱ्यांनी रक्ताने देखील पत्रं लिहिली आहेत. कर्जमाफीत कसा अन्याय झालाय हे या पत्रामध्ये शेतकऱ्यांनी सांगितलंय. ही सगळी पत्रं घेऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि समरजित घाटगे यांनी ही पत्रं राज्यपालांना सादर केली आहेत. तर कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी कर्जमाफीमध्ये अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ताक्षरात राज्यपालांना पत्र लिहिण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार या शेतकऱ्यांनी लिहिलेली ही पत्रं आज त्यांनी राज्यपालांना दिली आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. रक्तानी लिहिलेले पत्राची ही दृश्य आहेत आणि भाजपनं असा दावा केलेला आहे 60,000+ अधिक ही पत्र भाजपनं राज्यपालांकडे सुपूर्त केली आहेत. धक्कादायक खरं तर म्हणावी लागणारी ही गोष्ट आहे, कारण आपली व्यथा पत्राद्वारे मांडण्यासाठी आवाहन केलं होतं शेतकऱ्यांना भाजपनं, तर काही शेतकऱ्यांनी आपली समस्या किंवा आपलं जे दुखणं आहे ते अशा पद्धतीनं रक्ताने व्यक्त केलेलं आहे असा दावा भाजपनं केला आणि ही सगळी पत्रं त्यांनी राज्यपालांकडे सुपूर्त केली आहेत. त्या याद्यांमध्ये 25%-30% लोक हे कर्जमाफीला पात्र ठरत नाही आहेत. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर आत्ता मला राजेंनी जी माहिती दिली त्यात दोन गावांमध्ये मिळून 208 केवळ शेतकरी पात्र झालेले आहेत. आज जी पत्र या ठिकाणी दिली आहेत त्यातल्या काही शेतकऱ्यांनी तर स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून माननीय राज्यपाल महोदयांना दिलाय. तर याच संदर्भात समरजित सिंग घाटगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. या हे जे 60,000 पत्र दिले तुम्ही त्याबरोबर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्ताने लिहिलेली देखील पत्र तुम्ही दाखवलेली आहेत. आपण ही पत्र इथं बघू शकतो. ही ती पत्र जी शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्ताने लिहिलेली पत्र असल्याचं दावा हे करतात. आपण त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत. ही पत्र आणि इतर देखील पत्र तुम्ही दिलेली आहेत. काय मागण्या तुम्ही शेतकऱ्यांच्या राज्यपालांना दिल्या? दावा नाही आहे, हे लॅब मधून आपण चेक पण केले. हे अनॉनॉमस पत्र माझ्या ऑफिसच्या सूचनेपैकी काही लोक सोडून गेले. जे 61,570 पत्र आपण आज दिलेले आहेत हे 12 दिवसांमध्ये गोळा झालेले पत्र आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नियमित कर्ज भरणारी लोक मोठ्या संख्येत आहेत आणि त्यांना या कर्जमाफीचा काहीच फायदा नाही झाला आहे. आता कालची जाहीर केलेली 15,000+ यादी त्याच्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 2 गावांमध्ये 208 शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये समावेश केलेला आहे. ही दोन्ही गावं जी आहेत हे मोठ्या संख्येने 10,000-12,000 मताची गावं असल्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांना यातून बाहेर ठेवलं गेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पत्र लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी की आम्ही प्रामाणिक कर्ज भरलं हे आमचा गुन्हा आहे का, फक्त पीक कर्ज का, बचत गटांनी लिहिले की आम्ही मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतलं आम्हाला समावेश करून घ्या, सहकार संस्थेमध्ये जे कर्मचारी आहे त्यांना 25,000+ पगार आहे त्यांना यात समावेश नाही केले, संचालक मंडळाला समावेश नाही केले आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी याच्याबद्दल व्यथा मांडलेली आहे. तुम्ही आता राज्यपालांना भेटलात, राज्यपालांनी काय प्रतिक्रिया दिली? राज्यपालांनी हे ऍक्च्युली हे रक्ताने लिहिलेले पत्र बघितल्याची प्रचंड दखल घेतली आणि ते म्हणले की स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे. देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादांनी हा निर्णय घेतलाय की ज्या ज्या गावांमध्ये कर्जमाफी झालेली आहे त्या त्या गावांमध्ये त्यांनी आवाहन करायचं की अशाही लोकांनी बाकीच्या जिल्ह्यांमधून आता हे जसं आपण पत्र गोळा केले ते बाकी जिल्ह्यांमधूनही पत्र गोळा करून आपण राज्यपालांना पोच करू. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बीडमधल्या शेतकऱ्यांची व्यथा सांगणारी बातमी आहे. पीक विमा कंपन्यांच्या अडमुठे धोरणामुळे बीड जिल्ह्यातले अनेक शेतकरी संकटात सापडलेत, त्यामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांच्या पदरात छदामही पडणार नाहीये. एकीकडे पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या विमा कवच सुरक्षेचा गाजावाजा केला गेला, मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र निराशाच पडल्याचं बघायला मिळतंय. अवकाळी पाऊस,
गारपिटीचा मारा आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे दूरवर पसरलेल्या ह्या पिकांनी माना टाकल्यात. मात्र शेतकऱ्याच्या नशिबी असणारं दुष्टचक्र इतक्यावरच थांबत नाही, कारण यंदाच्या वर्षात रब्बी हंगामातलं पीक कवचही बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. रब्बी हंगामातल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्याला न मिळाल्यामुळे पंतप्रधानांच्या या महत्वाच्या योजनेचा फज्जा उडालेला बघायला मिळतोय. मराठवाड्यातले 3 जिल्हे आणि इतर 7 जिल्हे अशा 10 जिल्ह्याला या रवी 19 मच्छा पीक विम्यामधून वगळण्यात आले. दुसरी गोष्ट, याचे जे 2 क्लस्टर आहेत, जो क्लस्टर समूह क्रमांक 2 आणि समूह क्रमांक 4, याच्या दोन्ही क्लस्टर याच्यातून वगळण्यात आलेत. आणि हे क्लस्टर वगळल्या याचं कारण असं दिलं जातं की सातत्यानं चीफ स्टॅटनं किंवा पुण्याच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनं याचे 11 टेंडर काढले. 11 टेंडर काढूनही कंपनी तयार होत नाही असं यांचं म्हणणं आहे. बीडच्या बेलखंडी पाटोदा गावामध्ये सुमारे 500 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली, मात्र दिवाळीमध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिला. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून आशावाद राखला, मात्र वातावरणातला बदल आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे पीक नष्ट झालं. त्यामुळे घरात खायला सुद्धा शेतकऱ्यांना ज्वारी विकत घ्यावी लागण्याची वेळ आली आहे. या संबंधामध्ये या 10 जिल्ह्यातले आमदार आणि या 10 जिल्ह्यातले खासदार शब्द बोलायला तयार नाहीत. यावरती 2-3 वेळेस धनुभाऊ धनंजय मुंडे यांनी हा विषय मांडला, पण त्यांना जे काही सपोर्ट इतर आमदारांनी करायला पाहिजे होता, सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता, त्यावरती तो सपोर्ट मिळाला नाही, म्हणून हा प्रश्न लटकता तसाच राहिलेला. विशेष म्हणजे विमा भरण्याबाबतीत जागरूक जिल्हा म्हणून बीडला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मात्र त्याच बीड सोबत आणखी 10 जिल्ह्यात रब्बी पीक विम्यासाठी कंपन्या पुढेच आल्या नाहीत, त्यामुळे पीक विम्यासाठी आधी आंदोलन करणारे उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याबाबत काय निर्णय घेणार असा सवाल शेतकरी विचारतायत. शेतकरी आमच्या गावातली परिस्थिती, शेतकरी असं बोलतात की नाही का, बाहेर आम्हाला घरी ज्वारी बाजरी गहू बिहू विकत घ्यायची वेळ आलेली परिस्थिती. तर मला हे एवढंच उद्धव साहेबांना एवढंच बोलायचं की उद्धव साहेब अगोदर विमा कंपनीच्या विरोधात मोर्चा वगैरे काढत होते, तर आता साहेबांनी हे शेतकऱ्यांसाठी ह्याच्यावरती काय पर्याय शोधावा. जमिनीला टेकलेल्या या पिकांना बघितल्यानंतर तरी आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबवण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि सरकारनं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. बघत पुढची बातमी. सरपंचाची थेट निवडणूक रद्द करणारं ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. विधानसभा आणि विधान परिषदेत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ठाकरे सरकारनं अशा पद्धतीनं रद्द केलाय. सरपंचाची थेट निवडणूक रद्द करण्यासाठी राज्यपालांनी अध्यादेश काढण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे सरकारनं ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर करण्याची भूमिका घेतली. यावरच आधारित आमचा हा खास रिपोर्ट बघूयात. राज्य सरकारनं तत्कालीन फडणवीस सरकारचा थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द केलाय. विधानसभा आणि विधान परिषदेत ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. तत्कालीन फडणवीस सरकारनं नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचा भाजपला मोठा फायदाही झाला, त्यामुळे सरपंचही थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लोकप्रिय निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केला होता. त्याला भाजपनेही विरोध केला. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही अशा तक्रारी आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्टही केलं होतं. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला. मात्र कोश्यारी यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत होती. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचं विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलं. त्याला आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलं. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे. सदस्य एका विचाराची निवडून येतात आणि सरपंच एका विचाराचा निवडून येतो.
अनेक गावामध्ये विकास कामावर फार मोठे दुष्परिणाम होतात आणि म्हणून हा निर्णय आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. आम्ही अध्यादेशासाठी राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवलं. राज्यपाल महोदयांनी विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असल्यामुळं त्यांनी परत पाठवलं आणि आज आम्ही दोन्ही सभागृहात संमत केलं. त्याचं कारण असं की 1500 ग्राममध्ये निवडणुका लागलेल्या होत्या, त्याची प्रक्रिया सुरू झालेली होती, तर ते प्रक्रिया जर पुढे गेली असती तर कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असत्या. भाजपसह विरोधकांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. सरकार निवडणुकीला घाबरत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. घाई गर्दीत या ठिकाणी विधेयक आणलं गेलं त्याचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतो, कारण राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रोग्राम सुद्धा निवडणूक आयोगानं लावलेला आहे आणि मग निवडणूक आयोगानं प्रोग्राम लावलेला असताना सुद्धा हे विधेयक आणण्याची घाई केवळ राजकीय सूड भावनेतनंच हे सरकार करत असल्याचा स्पष्टपणे झालेला आहे. गावातली ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, मार्केट कमिटी असो, जिल्हा परिषद असो, ह्या आमच्या जहागिरी आहेत आणि ह्या जहागिर्या आम्ही आर्थिक बळावरतीच टिकवू शकतो आणि टिकवणार. या भूमिकेतून खऱ्या अर्थानं थेट सरपंच पदाची जी निवड करण्याचा जो कायदा पूर्वीचा होता तो रद्द केलेला आहे आणि आम्ही या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून सरकार आणि विरोधक यांच्यात संघर्ष पेटलाय. आता तत्कालीन फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केल्यानं पुन्हा एकदा दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ला बोल होणार हे आता स्पष्ट झालंय. विवेक कुलकर्णी आणि प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँकेकडून 4000 कोटी कर्ज घेतलं होतं. खुल्या बाजारात 7.3% दरानं कर्ज मिळत असताना बँकेला 9.74% व्याज देण्यात येत आहे. हा मोठा घोटाळा असून सरकारनं त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण जे आहे ते एकनाथ शिंदेंनी दिलंय. तर फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचं काम हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रालयाकडेच होतं. ती चौकशी अधिसूचना प्रकाशित व्हायच्या आधी कुणालाही माहिती होती त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचे सर्व 7-12 पुरावे मुख्यमंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आम्ही दिले होते, त्याची माहिती झाली पाहिजे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि माझी सरकारला मागणी आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेल्या चौकशीचा अहवाल जनतेला सादर करावा आणि त्यामध्ये आधी का नंतर हा जो घोळ करण्यात आलेला आहे त्याबद्दलची स्पष्टता निर्माण झाली पाहिजे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा मुलुक महाराष्ट्र. ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संत तुकाराम महाराजांनी अखंड साधना केलेल्या आणि एकेकाळी नीरव शांतता लाभलेल्या भामचंद्र डोंगरावरची शांतता आता औद्योगिकीकरणाच्या विळख्यानं लोप पावत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे सध्या वारकरी संप्रदाय चिंतेत सापडलाय आणि याचाच आढावा घेणारा आमचा हा खास विशेष रिपोर्ट बघूया. पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. भामचंद्रगड. संत तुकारामांनी ज्या नीरव शांततेच्या ठिकाणी 15 दिवस ध्यानधारणा केली हाच तो डोंगर. मात्र ह्या डोंगरावरच्या शांततेला आता चाकण MIDC च्या दुसऱ्या टप्प्याचा विळखा पडलाय. पुणे नाशिक हायवेवरून आलात तर पश्चिमेला 20 किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर हा डोंगर आपल्याला बघायला मिळतो. मात्र ज्या ठिकाणी तुकारामांनी ध्यानधारणा केली त्याच ठिकाणी जायला भाविकांना नेटचा रस्ताही नाहीये. एखादं इथं चांगलं पाणी वगैरे हॉटेल वगैरे काही लोकांना येणार बसण्याकरता सावली व्हायला पाहिजे. आता ही लोकांना येऊन झाडाची सावली आहे ते काय एवढ्यात काय, पण जास्त लोक आल्यावर त्यांना बसण्याकरता सोय पाहिजे, जरा आग सफाई पाहिजे. एखादं हॉटेल वगैरे राहू इथं
त्यावेळेसची परिस्थिती वेगळी, पण आता सुधारणा आहे. लोकांची व्हावी लागते, रस्ता व्हावा. धकाधकीच्या आठवड्यातून वेळ काढून काहीशी शांतता अनुभवण्यासाठी विद्यार्थी सुद्धा या डोंगराला भेट देतात. मात्र काहीच सोयी सुविधा नसल्यानं त्यांच्याही पदरी निराशा पडते. असं वाटतं की येताना धार्मिक स्थळे चांगली, इथं भंडारा असेल हे असेल, दोन्ही ठिकाणी चांगले आहे. वरती आल्यावरती प्रसन्न वातावरण वाटतं. कॉलेजच्या दगदगीच्या जीवनात इथं आल्यानंतर एक सुख शांतता भेटते. सगळ्या जो डोक्यावरचा ताण असतो तो सगळ्या इथं आल्यावरती संपून जातो. देहू आळंदीहून वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतलेले काही कीर्तनकार सुद्धा इथे ध्यानधारणेसाठी आलेले दिसतात. मात्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे ते सुद्धा नाराज आहेत. 10 वर्षापूर्वीचा भामचंद्र आणि आत्ताचा भामचंद्र यात खूप फरक आहे. आता बहुतेक MIDC च्या याने बहुतेक कंपन्या इथं जवळपास आलेल्या आहेत. तर शासनाने साधकांच्या दृष्टीने आणि या भूमीच्या संरक्षणाच्या दृष्टीने जर काही करायचं असेल, काही करायचं आहे म्हणण्यापेक्षा काही न करायचं आहे ते मी सांगतो की या ठिकाणी यायला गाड्याचा रस्ता कृपया शासनाने करू नये. वरपर्यंत जर 4-व्हीलर गाड्या येऊ लागल्या किंवा 2-व्हीलर येऊ लागल्या तर या भूमीचं आहे तेही पावित्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या जागेची शांतता अनुभवायला दूर दूर वरून येणाऱ्या भाविकांसाठी आता काय सोयी होतात ते बघावं लागेल. रायचंद शिंदे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भामचंद्रगड. आणि आता थेट जाणार आहोत राष्ट्रपती भवनात, ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचं गुहागर विजापूर महामार्गाच्या कामाला आता गुहागरमध्ये सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान जुन्या रस्त्यासह अनेक झाड आणि डोंगराळ भाग कापण्यात आलाय. परिणामी गुहागर ते चिपळूण मार्गावरून प्रवास करत असताना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीचा सामना करत प्रवास करावा लागतोय. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर माती असलेल्या भागात नियमित पाणी मारण्यात यावे अशी मागणी देखील आता प्रवासी करत आहेत. गुहागर मधली ही दृश्य आहे. या धुळीमुळे सध्या या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते प्रचंड वैतागलेले आहेत या प्रवासाला, आणि त्यामुळे या धुळीपासून बचाव व्हावा यासाठी आता प्रवाशांनी या ठिकाणी पाणी मारण्याची मागणी केली आहे. आणि बातमीसोबतच मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये भेटतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.